हृदय वसंत रंग भरताना दुनियेस का डरावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. मंडळी झी मराठी वाहिनी 25 वर्ष पूर्ण करते आणि नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर नेहमी धमाल होते, पण आता ना फुल असं फॅमिली गेट टुगेदरचं फिलिंग मला येतोय. कॅमेरा पॅन करतच राहावं लागेल मला असं वाटतं. ही कुटुंब एवढं मोठं आहे, ह्यालाच मिळणार, आम्हालाच मिळणार, आम्हालाच मिळणार. शिप सुद्धा इथे आहेत, निर्माते सुद्धा आहेत पहिल्यांदा. तुम्ही दंगा बघत नाही सेटवर कसा असतो आज तुम्हाला दंगा? ओ नो, काय करता तुम्ही आमच्या मागे इकडे? खूप काही, खूप मजा. नाही नाही पण हो, पण एक खूप मज्जा आहे या सेटवर की इकडे ना भरपूर लोक आहेत, म्हणजे कॅरेक्टर्स आर्टिस्ट खूप आहेत, पण तरीसुद्धा कधीच कोणीही मला माझ्या कानावर आमच्या कानावर पण येत नाही की कोणी कोणाशी भांडलं, कोणाचा एकमेकांच्याबद्दल राग आहे किंवा असं काही काही ॲब्सोल्युटली नाही आहे. आणि जरी त्यांच्या त्यांच्यात होत असतील तर ते सॉल्व होतात आय थिंक. पण खूप गुणाची टीम आहे, म्हणजे क्रूजवर आम्ही आता शूट करायला गेलो होतो तेव्हासुद्धा जी आमची चॅनलची ईपी आहे प्राजक्ता, तिलाही मी म्हटलं की तुला शिकवेन चांगला झडा आणि NMH म्हणजे नवरी मिळे हिटलरला वी आर ब्लेस्ड की आम्हाला असे आर्टिस्ट मिळाले, टीम मिळाली आहे. तर आम्ही दोघंही जाऊन एकदा दृष्ट काढणार आहे तेव्हा तुम्हाला बोलवणार आहोत. ह्या सगळ्यांना उभं करून मी दृष्ट काढणार आहे त्यांची. म्हणजे आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला जातो आणि म्हटलं की निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, पण तिकडे मेकअप रूममध्ये वेगळं चित्र. हिचा मेकअप करते, तिचे केस बांधते, पण ही खूप भारी गोष्ट आहे. लीला कुठे आहे? अरे लीला पुढे आहे. लीलाला आज बेस्ट सासूचं नॉमिनेशन मिळालंय. अरे खूप असंच वाटतंय. आणि झालं काय की पहिलंच नॉमिनेशन अनाऊन्स करायला घेतलं आणि तेच सासू केलं आणि त्यात माझं नाव आलं, म्हटलं बापरे डायरेक्ट सासू. पण छान वाटतंय, काय मस्त वाटतंय. खूप नॉमिनेशन देत आम्हाला सगळ्यांनाच आहे तर खूप मस्त वाटतंय. स्टेजमधून खाली उतरूच नकोस, तू वरच थांब. मला खूप भारी वाटतंय. आणि सर्वात मोस्ट टार्गेटेड पर्सन सेटवर जो असेल सनी सर, पुढे या बिचारे. म्हणजे पण नेहमी आम्हाला इंटरव्ह्यूसाठी वेळ देतो हा माणूस आणि आज कसं वाटतंय किचनचा. म्हणजे इधर से भी अच्छा किया तो भी बोलेंगे. एडिट करूया आपण. काय बोलू, सांगायचं नाही. भीती वाटते, जे बोलायचं नव्हतं ते बोलून गेला मॅडम. असं काही नाही आहे, आम्ही सेटवर काम करतो. आम्हाला मनालीचा फोन येतो की हे आले की यांना वेळ द्या, त्यामुळे मनालीचा उपदेश येतो पावा लागतो. बाय द वे खूप छान वाटतंय आणि थँक्यू सो मच तेजसदा, शर्मिष्ठाताई आणि चंदू सर यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली. सर या ना प्लीज, या ना, या ना सर. सो हे कॅप्टन आहेत आमचे. ह्या तिघांचे खूप खूप आभार की त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे आम्ही सेटवर जे काही करतो आम्हाला कधी हा प्रश्न येत नाही की असं का करता, तसं का करता, इंटरफिअरन्स नसतो. त्यांनी एक विश्वास टाकला आहे की तुम्ही चांगलं काम करणार आणि आम्ही ते करतो आणि ते होतंही चांगलं. सो खरंच खूप खूप थँक्यू. करायचा आहे जो पडद्याच्या मागे असतो, विनीत ये पुढे पटकन. विनीत, जे काही सीन होतात त्याच्या मागे जे काही म्युझिक लागलं जातं ते सगळं विनीत. हॅलो. प्रेशर तर विचारायला नको, स्पेशली आता या क्रूजच्या निमित्ताने. इट वॉज लाईक की 7 दिवसाचा आम्हाला स्टॉक वगैरे करायचा, म्हणजे त्यांनी डे नाईट मेहनत केली, ती आम्हाला पण करावी लागली ऑब्व्हियसली. अँड दॅट वॉज अ रिअली हार्ड वर्क. पण आय गेस ते ऑन स्क्रीन जेव्हा येतं आहे सगळं एडिट केल्यानंतर म्हणा किंवा सगळं, तर मला इतकं बघायला, मला काम करायला एवढी मजा येते आहे की मे बी आय गेस ऑडियन्स विल डेफिनेटली लव्ह इट. विनीत गाऊन दाखवेल ना आपल्यासाठी एक गाणं. मी त्रास देतो सर, आम्ही प्रोड्युसर. नाही नाही, मुळात ही सगळी टीमच कमाल आहे, त्यामुळे
तुम्हाला जे काही रिझल्ट दिसतात ते कमाल यांच्यामुळे आहेत आणि मी यांचा फक्त एक प्रतिनिधी आहे, बाकी काही नाही. मेहनत खूप करतात ते लोक. सो कमाल प्रतिनिधी आहे. आता किशोरची स्टेप. आता सगळे आम्ही किशोरची स्टेप. किशोर प्रसाद प्लीज. प्रसाद प्लीज. लाज काढली म्हणजे एवढी लाज. कुठले गाणे हृदय मी डेली सोपवर कोण म्हणणार आहे गाणं कोण म्हणताय अरे तेजस सर पण डान्स करतात. कम ऑन तेजस सर. हृदय प्रेमसरंग भरताना दुनियेस का डरावे. हृदय वसंत फुलताना प्रेमसरंग यावे. थोडक्यात थोडक्यात असे आर्टिस्ट प्रोड्युसरला नाचवत असतात. माझ्या नवऱ्याचं नाव आहे. या सेटवर ना कोणीही असं सॅड होऊन जात नाही. माझे गाल दुखायला लागतात लिटरली. थँक्यू सो मच आम्हाला एंटरटेन करण्यासाठी आणि ऑल द बेस्ट नॉमिनेशन आहे त्यासाठी. राजश्री मराठी. थँक्यू.